नमस्कार. आज माघ शुक्ल एकादशी शके 1940 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. परिवहन सेवेची प्रस्तावित भाडेवाढ समिती सदस्यांनी फेटाळली. महापालिका आयुक्त आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांमध्ये झालेल्या चर्चेमुळे अनेक प्रश्न मार्गी. आणि जिल्ह्यातील 851 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्त्याच्या थकबाकीपोटीची रक्कम मिळणार. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेली भाडेवाढ फेटाळण्यात आली आहे. परिवहन सेवेचा अर्थसंकल्प सादर करताना परिवहन व्यवस्थापकांनी अर्थसंकल्पात 20% भाडेवाढ प्रस्तावित केली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही भाडेवाढ परिवहन सदस्यांनी फेटाळली आहे. परिवहन सेवेच्या तिकीट दरात 2 ते 10 रुपयापर्यंतची वाढ सुचवण्यात आली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सुचवण्यात आलेली भाडेवाढ अडचणीची ठरू शकते हे लक्षात आल्यावर परिवहन समितीतील शिवसेनेच्या सदस्यांनी ही भाडेवाढ फेटाळून लावली आहे. महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त R.A. राजीव यांच्यासोबत महापालिका आयुक्तांच्या झालेल्या बैठकीमुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. घोडबंदर रस्त्याला समांतर 15 किलोमीटर लांब आणि 40 ते 45 मीटर रुंदीचा रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित आहे. या रस्त्याला प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. या रस्त्याबाबत नव्यानं प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना R.A. राजीव यांनी महापालिकेला दिल्या. कळवा येथील छत्रपती शिवाजी चौक ते रेती बंदर या 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती R.A. राजीव यांनी दिली. दिवा भागातील म्हातर्डी, दातिवली, आगासन, बेतवडे या विभागामधील रस्त्यांचं काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. कल्याण फाट्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कल्याण फाटा जंक्शन इथे ग्रेड सेपरेटर प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधला जाणार असल्याचंही राजीव यांनी सांगितलं. कल्याण फाटा येथे ग्रेड सेपरेटर तर शेफाटा इथे उड्डाणपूल बांधण्यासही R.A. राजीव यांनी तत्वतः तयारी दर्शवली आहे. प्राधिकरणाकडून भाडेतत्वावरील घरामध्ये 50% सदनिका महापालिकेस देण्याबाबतची पालिका आयुक्तांची विनंतीही R.A. राजीव यांनी मान्य केली. 2 वेगवेगळ्या घटनांत उपनगरीय गाडीतून पडून 3 जणांचा मृत्यू होण्याची घटना काल घडली आहे. नावेद शेख, इम्रान शेख आणि प्रदीप प्रजापती हे तिघे जण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय गाडीत मुंबऱ्याला चढले. यापैकी एकाचा रेल्वे खांब लागल्यामुळं मृत्यू झाला. रेल्वेतून पडताना स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा खांबाला धक्का लागला, तर त्याला वाचवायला गेलेले हे दोघेही उपनगरीय गाडीतून खाली पडले. यामध्ये नावेद आणि इम्रान यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रजापती गंभीर जखमी अवस्थेत आढळला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नावेद हा घरात एकटाच कमावणारा होता. हिंदू जनजागृती समितीतर्फे काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जोरदार निदर्शनं करण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकात पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागातील गोरीपोरा इथे आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या वागणुकीमध्ये कोणताही बदल झाला नसून सतत सैनिकांचे बळी जात आहेत.
देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानचे आव्हान मोडून काढणं आवश्यक आहे. केंद्र शासनानं जनभावना लक्षात घेता आतंकवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला नामशेष करावं आणि काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचं संरक्षण काढून त्यांना अन्य राज्यातील कारागृहात बंद करावं अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली. टोईंच्या नावाखाली बनावट पावत्या फाडणाऱ्या टोळीला मारहाण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस आनंदनगर जकात नाक्याजवळ रात्री 2 सुमारास राज्याबाहेरील गाड्या अडवून एक टोळी जबरदस्तीनं बनावट पावत्या फाडण्याचं काम करत होती. लाठाकाठ्यांचा धाक दाखवून या टोळीकडून असा प्रकार सुरू होता याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर वाहतूक पोलिसांना या प्रकाराबद्दल त्यांनी जाब विचारला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरं दिली तर टोळीनं दादागिरीची भाषा सुरू केली. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी या टोळीतील मंडळींना बेदम सोप दिला. या कार्यकर्त्यांवर क्रेन चालकासह वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. रस्त्यावर बिघाड झालेल्या वाहनाच्या मदतीसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांच्या क्रेनवरील अब्दुल सय्यदसह वाहतूक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी क्रेन चालक अब्दुल सय्यद यांनी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याला झालेल्या मारहाणीत त्याचा एक दातही पडलाय. पोलिसांनी कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्ह्यातील 851 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्त्याच्या थकबाकीपोटी 12 रुपये मिळणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नानं हा निधी मंजूर झाला असून या शिक्षकांच्या बँकेतील खात्यात आठवडाभरात रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यातील 194 खासगी प्राथमिक शाळेमधील शिक्षकांचा जानेवारी आणि फेब्रुवारी 2017 दोन महिन्याचा पगार मिळाला नव्हता तर या शिक्षकांचीच 2007-2017 अशी 10 अनुदान टप्पा आणि वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम थकीत होती. या संदर्भात अनेक शिक्षकांनी डावखरेंना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 2 पगाराचे 7,31,00,000 रुपये आणि 10 थकबाकीपोटीचे 5,55,00,000 रुपये मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्र्यांनी 12,86,00,000 निधी मंजूर केला होता. मात्र शिक्षण विभागाकडे निधी वर्ग झाल्यानंतर शिक्षण संचालकांची मान्यता नसल्यामुळं रकमेचं वाटप झालं नव्हतं. डावखरे यांनी शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांना पत्र पाठवल्यानंतर कोकण विभागाच्या उपसंचालकांना निधी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्ह्याच्या पे युनिटनं या प्रकरणी कार्यवाहीला सुरुवात केली आहे त्यामुळे येत्या आठवडाभरात शिक्षकांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. येत्या मंगळवारी म्हणजे 19 रोजी माघी पौर्णिमेच्या दिवशी आकाशात सुपर मूनचं दर्शन होणार आहे. ही माहिती खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी दिली.
ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी चंद्रबिंब 14% मोठं आणि 30% जास्त तेजस्वी दिसतं. चंद्र नेहमी पृथ्वीपासून सरासरी 384,000 किलोमीटर अंतरावर असतो. मंगळवारी माघ पौर्णिमा असून चंद्र पृथ्वीच्या जवळ म्हणजे 356,761 किलोमीटर अंतरावर येणार आहे. मंगळवारी संध्याकाळी 6:27 चंद्र पूर्व क्षितिजावर उगवेल. रात्रभर आकाशात दर्शन देऊन बुधवारी सकाळी 7:48 पश्चिमेस मावळेल. भारतातून संपूर्ण रात्रभर सुपरमूनचं दर्शन साध्या डोळ्यांनीही घेता येईल. यानंतर 20 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या रात्रीही सुपरमूनचं दर्शन होणार असून ते या वर्षातलं अखेरचं असल्याचं खगोल अभ्यासक दाकरू सोमणी यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. परिवहन सेवेची प्रस्तावित भाडेवाढ समिती सदस्यांनी फेटाळली. महापालिका आयुक्त आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांमध्ये झालेल्या चर्चेमुळे अनेक प्रश्न मार्गी. आणि जिल्ह्यातील 851 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्त्याच्या थकबाकीपोटीची रक्कम मिळणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.